हाय फ्रेंड्स, वेलकम टू SST जर्नी। मित्रांना स्वागत आहे माझ्या या SST जर्नी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलेलो आहोत पर्वती हिल्स म्हणजे पर्वती टेकडी। ही स्वारगेटपासून एक काही अंतरावरच असून एक ऐतिहासिक ठिकाण आहे। पेशव्यांच्या काळात इथे मंदिर बांधली गेलेली आहेत, तर ती पाहण्यासाठी आपण इथं आलो आहे। तर चला, मी तुम्हाला दाखवतो इथली मंदिरे आणि पेशवेकालीन एक संग्रहालय आहे, ते आता आपण पाहूया। पर्वती हिल्स म्हणजे पर्वती टेकडी ही समुद्रसपाटीपासून सुमारे 600 मीटरवर म्हणजे 2100 फुटावर आहे आणि इथे पोहोचण्यासाठी तुम्हाला सुमारे 103 पायऱ्या चढून इथं पोहोचता येतं। या पायऱ्या चढून आल्यानंतर या पायऱ्या नौबतखान्याजवळ संपतात। पर्वताई देवीच्या नावावरून या टेकडीस पर्वती हे नाव पडले आहे आणि पुण्याच्या अनेक भागातून ती तुम्हाला दृष्टीस पडते। पर्वतीवर आल्यानंतर देवदेवेश्वराच्या मुख्य मंदिराशिवाय कार्तिकीय मंदिर, विष्णू नारायण मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर पाहायला मिळतील। परंतु आत आल्या आल्या तुम्हाला समोरच विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं दर्शन होईल। विठ्ठल मंदिराच्या उजव्या बाजूस मुख्य मंदिर म्हणजे देवदेवेश्वर मंदिर आहे। थोड्याशा पायऱ्या चढून वर आल्यानंतर तुम्हाला देवदेवेश्वर मंदिर पाहता येईल। हे शंकराचं मंदिर आहे, हे माझ्या पाठीमागं बघा। तर याच्यामध्ये आतमध्ये जाऊन तुम्हाला मी पूर्ण मंदिर दाखवून देतो। तर मित्रांनो, हे समोर दिसत आहे हे नानासाहेब पेशवे स्थापित श्री देवदेवेश्वर मंदिर म्हणजे एक शंकराचं मंदिर आहे। मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी तावरे पाटील यांच्याकडून जमीन घेऊन देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले आणि 23 एप्रिल 1749 रोजी हे मंदिर उभे राहिले। तुम्ही मंदिराच्या कमानीतून आत प्रवेश करतात, तुम्हाला समोर नंदी मंडपाचे दर्शन होईल। नंदी मंडपाच्या समोरच मुख्य मंदिर म्हणजे देवदेवेश्वर मंदिर आहे। मुख्य मंदिर आधुनिक हिंदू शैलीत बांधलेले असून त्याचा कळश उंच व निमुळता असून त्यावर सोन्याचा मुलामा दिलेला आहे। मंदिर परिसरातील चौकोनी बैठकीच्या 4 कोपऱ्यात 4 लहान मंदिरे आहेत। ती सूर्यदेव, आग्नेय दिशा, गणेश, नैऋत्य दिशा, अंबाबाई वायव्य दिशा आणि विष्णू ईशान्य दिशा यांना समर्पित आहे। 1766 मध्ये माधवराव पेशव्यांनी ज्याच्या 4 लहान मंदिरे आणि 1 मुख्य मंदिर याचा समावेश होतो असे हे शिव पंचायतन विकसित केले आहे। मुख्य मंदिर म्हणजे देवदेवेश्वर मंदिराच्या पश्चिमेस भगवान कार्तिक स्वामींचे मंदिर आहे आणि इथे महिलांना प्रवेश वर्ज्य आहे। कार्तिक स्वामींचे दर्शन करून आल्यानंतर बाहेर लगेचच नानासाहेब पेशवे यांचे चिर विश्रांती गृह आहे। कार्तिकीय मंदिरापासून पुढे आल्यानंतर इथे विष्णू नारायण मंदिर आहे। आता आपण आहोत पर्वती टेकडीवरती आणि आपण आता विष्णू नारायण मंदिराच्या समोर आहोत। पेशवेकालीन मंदिर आहे पर्वती टेकडीवर। आता आपण पर्वती टेकडीवर आल्या आल्या 2 मंदिरांचं दर्शन घेतलं, एक शंकराचं मंदिरचं दर्शन घेतलं आणि दुसरं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि एक पेशवेकालीन म्युझियम आहे ते आता आपण पाहायला जाणार आहोत। त्याच्या आधी आपण ह्या विष्णू नारायण मंदिराचं दर्शन घेऊया। श्रीमंत नानासाहेब पेशवे स्थापित विष्णू नारायण मंदिर या मंदिराची स्थापना 1758 मध्ये झाली आणि आपण ही समोर मूर्ती पाहतोय श्री भगवान विष्णू नारायण यांची। विष्णू नारायण मंदिराच्या समोरच विष्णूंचे वाहन गरुड यांचं छोटंसं मंदिर आहे। तर मित्रांनो, आपल्या पाठीमागे जे म्युझियम दिसलंय ते पेशवेकालीन म्युझियम आहे, ते पाहण्यासाठी आता आपण आतमध्ये जाणार आहोत। तर चला। पर्वती टेकडीवरील पेशव्यांचा राजवाडा 1795 मध्ये श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी बांधला। आजही त्यातील काही भाग पेशवे काळातील कलाकृतींच्या संग्रहालयात रूपांतरित झालेला आहे। या कलाकृती मुख्यतः पेशवे राजवाड्यातूनच मिळवलेल्या आहेत।
त्यात पेशवे राज्यकर्त्यांशी संबंधित शस्त्रे, कपडे, भांडी, फर्निचर, वाद्ये आणि पालखी अशा सर्व गोष्टींचा समावेश आहे. ऐतिहासिक घटना आणि पेशव्यांचा कौटुंबिक नकाशा यानुसार बाजीराव पेशवे, मस्तानी, नानासाहेब पेशवे, चिमाजीअप्पा पेशवे, बाळाजी विश्वनाथ या मराठ्या नेत्यांची चित्रेसुद्धा ह्या दालनात तुम्हाला पाहावयास मिळतील. तर आज आपण इथेच थांबूया. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सपोर्टसाठी प्लीज सबस्क्राईब करा.